कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, अगे काय चाललंय तुझं, ही कसली मेजवानी आपल्या रूम मध्ये? मला हे सगळं खायचंय. का खायचंय पण आत्ता एवढ्या रात्री? कारण मन भरलं पाहिजे छान. कशाला मन भरलं पाहिजे? कारण उद्यापासून नवरात्र सुरू होणार आहे. ह्याचा आणि नवरात्रीचा काय संबंध आहे? अरे आहे, मला उद्यापासून कडक उपवास करायचा आहे, त्यात मला 9 दिवस काहीच खाता पिता येणार नाही, म्हणून मी खाते सगळं. कडक उपवास करणार आहेस तू 9 दिवस? एकदम कडक. जमणार आहे का तुला? चॅलेंज नाही द्यायचं मला. अरे मी चॅलेंज बिलेंज नाही, मला असं वाटलं की तुला माहिती असेल नवरात्रीचा उपवास खूप कडक असतो आणि स्ट्रिक्ट असतं सगळं. मला माहितीये रे, तरी पण मी करणार आहे. ओके. माझ्या गोड गोड छकुल्यासाठी आणि फेवरेट सासूबाईंसाठी. ऐक ना शिवा, शिवा ऐक, मी काय म्हणतो, कोणीतरी येईल ना बघेल. अरे मग येऊ दे आणि बघू दे. तसे आता पुढचे 9 दिवस मला छान मिठी वगैरे तुला मारता नाही येणार आहे. इट्स ओके. मग आता बघू दे ना, काय प्रॉब्लेम आहे? ऐक ना, ते सगळं सोड, मला सांग तुला मी वाटते का गोड? बघू, मला पण ट्राय करून. लबड लबड, मला कळलं. तू बोल ना, मी आवडते का तुला, गोड वाटते का? मला माहित नाही तू कशाबद्दल बोलतेस. तुला माहित नाही? ठीक आहे, मला माहिती आहे सगळं. काय सुहास, हा बरा आहेस ना तू? आता काय झालं तू? काही नाही, कुठे काय? काही नाही भाऊ, फक्त अलर्जी झाली होती त्याला. आता ओके तो, म्हणजे उद्यापर्यंत होईल बरा. हे डॉक्टर झाले ते बरं आहे. टिटू डार्लिंग, यावेळी तरी पूजा करणार आहेस का तू? आजची पूजा आई करणार. शिवाचं काय? तुला गॅरंटीड सांगतो, भाऊ नक्की शिवालाच सांगणार पूजा करायला. तू काळजी करू नका, शांत रा, उगा चिडू नकोस. तुला माहित नाही खाजणार जाम वाईट असते. अशोक म्हणाला, ये रे. चला सगळे आले, मग सुरुवात करूया पूजेला. आंबा, पूजा काय सुरू करूया? शिवा कुठे? येईल येईल. अजून आली नाहीये ती. आज घटस्थापनेची पूजा आहे, तिला माहिती असायला हवं. अगं नाही नाही सीताई, तिला माहिती आहे सगळं. तिने किचन मध्ये सकाळी सगळी तयारी पण करून ठेवली आहे, येईल ती. अच्छा, म्हणजे नाश्ता करूनच येईल आता ती. कीर्ती, काही बोलशील का ग तू? हे बघ, तिला माहिती आहे आज उपास करायचा असतो ते. तिला ना उपासाची वगैरे सवय नाहीये, नाही झेपणार तिला ते सगळं. आणि तिला जमणारही नाही. मी करणार उपवास. पण वैनी, तू खरच लास्ट टाइम सारखा उपवास करणार आहेस? अगं उपवास म्हणजे काही तुझी फायटिंग नाहीये, म्हणजे हात पाय मारले की झालं, उपवास आहे तो. नाही जमणार तुला, राहू दे. मी करणार आहे नवरात्रीचा उपवास, तोही कडक. हे बघ शिवा, तू उपवास करायचा म्हणतेस तर कर, पण तो कडक उपवास करू नकोस. हो शिवा, अगं कडक उपवास करायची खरंच काही गरज नाहीये, तू साधा उपवास केलास तरी चालेल. अगं खूप पथ्य असतात कडक उपवासात. नाही नाही, मी सगळी माहिती काढलेली आहे. मी उपवास करणार म्हणजे करणार तो पण अनवाणी.
अनवणी? हा म्हणजे ते पायात चप्पल घालत नाहीत ना ते. अगं शब्दाचा अर्थ नाही विचारत आहे तो, तुला जमणार आहे का असं विचारायचंय त्याला. आणि उत्तर एकच आहे, नाही जमणार तुला. अरे मला वाटलं तुम्ही मला ओळखायला लागला असाल. मला काय जमत काय नाही हे तुम्हाला माहित असेल ना. नाही सीताई, तुम्ही मला त्या दिवशी काही प्रश्न विचारले होते, त्याची मला तेव्हा उत्तरं आली नाहीत, पण आता मी ती उत्तरं देऊ शकेन. पहिला प्रश्न होता, संक्रांतीला वाण का देतात? पूर्वी लहानपणी लग्न व्हायची आणि सुनेचं वय पण लहान असायचं, तर अशा कार्यक्रमाला तिची मर्जी सांभाळण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, तिच्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी तिला गरजेच्या वस्तू दिल्या जायच्या, आणि म्हणून ही वाण देण्याची, वाण लुटण्याची परंपरा सुरू झाली. दुसरं होतं, गणपतीत गौरीला ओवसा का देतात? तर नववधूला सासरच्या कुळात प्रवेश करण्याची ही प्रथा आहे, आणि तसंच गौरीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं, म्हणून सगळ्या मुलींमध्ये आणि सुनांमध्ये तिचं सामर्थ्य यावं म्हणून गौराईची ओटी भरली जाते. वा वा शिवा वा. नवरात्रीच्या 9 दिवसांचं वैशिष्ट्य काय? हे 9 दिवस म्हणजे 9 देवींच्या आराधनेचे दिवस असतात. घटस्थापनेला घट का बसवतात? बऱ्याचदा ठेवलेलं धान्य खराब होण्याची शक्यता असते, तर असं धान्य पेरून उगवलं नाही तर शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं, त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला घट बसवतात आणि त्यात सगळ्या प्रकारची धान्य टाकतात आणि मग कोणतं धान्य उगवतंय याचा अंदाज घेतात. वा वा ग्रेट यार शिवा, हे सगळं तर मला पण माहित नव्हतं. एवढे सगळे प्रयत्न करून तू ही सगळी माहिती काढलीस, आनंद वाटला मला. पण शिवा, तू हे सगळं करतेस त्यामागे कारण काय? भाऊ, मी हा उपवास घरासाठी करते. घरावर येणारी सगळी संकट दूर व्हावीत असं मला वाटतं, म्हणून करते. वा शिवा, तुझी जर मनापासून इच्छा असेल तर नक्की कर, मी काय त्यामध्ये बोलणार नाही. सीता आणि शिवा जर हे सगळं करणार असेल तर आजची पूजा शिवालाच करू दे. शिवा घटस्थापनेची पूजा नाही करणार. सीता, पण शिवानं पूजा केली तर काय हरकत आहे? कारण ती जे म्हणतेय तसे उपास तिला आधी पूर्ण तर करू दे. हो, पण ती उपास पूर्ण करेल की? पदार्थ करणं आणि उपास करणं यात फरक आहे ना. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.